Thank you.
सुंदर सरकार पार्था गाजली तोची भक्त तोची योगी उत्कंठा जया लागी अखंड मजा तेची तीर्थ तेची क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ति कथेसी मैत्र जया पुरुषा अर्थात भगवान श्री कृष्ण स्वयं सांगतात की हे पार प्रिय आहे आणि केवळ प्रिय म्हणून ते फक्त मला प्रिय नाहीये तर ते व्यक्ती एकच सातो बोलतो तीर्थ क्षेत्र आहे म्हणून इतर तीर्थ क्षेत्राला जाण्यापेक्षा जर त्यांना नतमस्तक झालं तरी सुद्धा सर्व तीर्थांचं पुण्य तुम्हाला मिळेल असे माझे भक्त जे महान असे योगी आहेत आणि तेच खऱ्या अर्थाने योगी आहे कारण योगी तेच जे मला जोडतात हे सांगण्याच्या मागचं तात्पर्य एकच आहे की आज आपण सर्वजण प्रभूंची ती पावन पुनीत गाथा ऐकण्यासाठी इथे या पंडालमध्ये या प्रांगणामध्ये उपस्थित आहोत आपण काल ही गाथा ऐकायला कारण कुठेतरी आपल्याला ईश्वराची गाथा ऐकण्याची मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली आणि ही मनामध्ये उत्कंठा जी निर्माण झाली ती काहीतरी पुण्य आहे म्हणजेच आपण ईश्वराशी एकाकार होण्याच्या मार्गावर पाऊल टाकतोय किंवा आपण ईश्वराशी एकरूप होण्याची इच्छुक आहोत म्हणून आज ही गाथा आज इथे श्रवण करायला आपण इथे बसलेलो आहोत आणि ही गाथा ज्यांच्या पुण्याईने तुमच्या समक्ष आली ते म्हणजे मला पितृतुल्य आहेत असे आमचे भोईर बाबा आणि त्यांच्या जवळच्या घरी ही गाथा आहे अर्थात मी फार ओळख करून देत बसतच नाही कारण मी म्हटलं की खरंच मला ते पितृतुल्य आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ईश्वराची ही गाथा जे काही गाथा तुमच्या समोर ठेवेल ते माझ्या गुरुदेवांचा आशीर्वाद असेल आणि त्यांच्या कृपेने मी तुमच्या समोर बोलेन जसं बोलेन तसं तुम्ही सुद्धा केवळ मात्र ही गाथा कर्णाने ऐकायची नाही आहे ही गाथा हृदयाचे काम करून ऐकण्याची गाथा आहे कारण ही गाथा इतकी महान आहे की या गाथेमध्ये भक्ती शक्ती मुक्ती सर्वोतोपरी फलदायी अशी ही गाथा आहे आणि ही गाथा श्रवण करण्याच्या आधी आपल्या वाणीला आणि आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी एकदा प्रभूंचं संकीर्तन करूया आणि त्यानंतर या गाथेला प्रारंभ करूया Thank you.
अष्टम तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। जो संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे त्या एक परब्रह्म परमात्म्याचं दर्शन तुमच्या अंतर्गतामध्ये तुम्हाला करून देतो अशा ब्रह्मनिष्ठ संत सद्गुरूंच्या चरणी मी कोटी कोटी वंदन करते, कोटी कोटी वंदन करते, कोटी कोटी वंदन करते। बोलिए सियापति रामचंद्र भगवान की, श्री कृष्ण बलदेव की, श्रीमद् भागवत महापुराण की, श्री वेद व्यास जी की, गुरुदेव सद्गुरु सांचे दरबार की। आज या पावन पुनीत गाथेला प्रारंभ करू। यांना जाग येण्यासाठी मी प्रयत्न करते, परंतु काही केले हे जागे होत नाहीयेत आणि म्हणून मी प्रार्थना करते। आणि या सर्व स्त्रिया म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती आदी सर्व नद्या आहेत जी माझी सेवा करण्यासाठी इथे आलेल्या आहेत। नारदजी म्हणाले ठीक आहे, मी कारण जातो। नारदजी थोडा वेळ ध्यानस्थ झाले आणि आपल्याच अंतर जगात जगतामध्ये उतरून नारदजींनी कारण जाणलं आणि नंतर नारदजी भक्ती देवीला म्हणू लागले की हे भक्ती देवी, कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे आणि कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्य या गोष्टी खूप दुर्मिळ होत जाणार आहेत आणि तुला जर चिरतरुण ईश्वराने इथे रासलीला अर्थात ईश्वराने इथे महान असं रहस्य उद्घाटित केलंय, ईश्वरांनी अशा विविध लीला भगवान श्रीकृष्णजींनी इथे केलाय म्हणून जशी तू वृंदावनामध्ये आली तू मात्र चिरतरुण झालीस, परंतु अजूनही कलियुगाच्या घोर प्रभावामुळे अजूनही ज्ञान आणि वैराग्य हे मूर्छित अवस्थेमध्ये आहे। त्यामुळे थोडा वेळ थांब, मी यांना जाग करण्याचा, मी यांना चेतन अवस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो। आणि इकडे नारदजी त्या दोनही पुत्रांच्या समोर जाऊन त्यांच्या कानामध्ये जाऊन वेदांचा घोष करू लागले, गीतेचा पाठ करू लागले, परंतु काहीही केल्या भक्तीच्या त्या दोन्ही पुत्रांना जागच येत नाही। मध्येच नारदजी जातात, गंगा आदी नद्यांमध्ये जल आणतात आणि ते जल पुन्हा त्यांच्यावरती त्यांच्या चेहऱ्यावर मारतात, परंतु तरी सुद्धा ते केवळ तत्क्षण डोळे उघडले आणि जांभई देत तसेच राहिले। कितीही प्रयत्न केले परंतु काहीही केल्या त्या पुत्रांना जाग येत नाही आणि अशा वेळी नारदजी खिन्न उदास झाले आणि पुन्हा एकदा ध्यानस्थ अवस्थेमध्ये गेले आणि प्रभूंना प्रार्थना करू लागले की हे प्रभू, तुम्हीच कृपा करून मला काहीतरी मार्ग सांगा, कारण कलियुगामध्ये भक्ती तर हवी आहे, परंतु जर भक्ती व्यभिचारी भक्ती झाली तर त्या भक्तीला काहीच अर्थ नाही, भक्ती तुमच्याशी जुळलेली हवी, त्यासाठी ज्ञान आणि वैराग्य जागृत अवस्थेमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणून कृपा करा आणि तुम्हीच भक्ती देवीच्या या दोन पुत्रांना मी कसं जाग करू, यांना चेतन अवस्थेमध्ये कसं आणू, यासाठी तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा, मी तुम्हाला प्रार्थना करतो। आणि नारदजी करून अशी प्रार्थना करत होते आणि त्याच वेळी नारदजींच्या मानसपटलावरती एक आकाशवाणी गुंजायमान झाली आणि ते म्हणू लागले की हे नारदजी, तुम्ही चिंता करू नका, भक्ती देवीच्या दोनही पुत्रांना ज्ञान आणि वैराग्य यांना निश्चित चेतन अवस्था प्राप्त होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला एक सत्कर्म करावं लागेल आणि ते सत्कर्म कोणतं हे तुम्हाला संत महात्मेच सांगू शकतील। आणि नारदजी ही सर्व गाथा सांगतायत आणि त्यासाठी नारदजी ते असं कोणतं सत्कर्म आहे जे मला संत महापुरुष सांगतील, म्हणून संत महापुरुषांच्या शोधार्थ नारदजी निघालेले आहेत। आणि नारदजी निघून थकलेत, कारण कुठेच त्यांना असं कोणी मिळत नाहीये की जे ते सत्कर्म कोणते, मला असं कोणतं सत्कर्म करायचं आहे ज्याने भक्ती देवीच्या दोन्ही पुत्रांना जाग येईल, यासाठी नारदजी प्रयत्न करत होते आणि त्यासाठी ते खिन्नाने उदास बसले होते। आणि नारदजींनी ही सर्व वार्ता सनकादी मुनींना सांगितली आणि करबद्ध होऊन त्यांच्यासमोर प्रार्थना केली, हे सनकादी ऋषीवर, तुम्ही तर ईश्वराचे अनन्य भक्त आहात, त्यामुळे तुम्हाला समजून मला इतर कोण असे संत महात्मे मिळतील, त्यामुळे तुम्हीच मला सांगा
की मी असं कोणतं ते सत्कर्म आहे जे मला प्रभूने करायला सांगितले, ज्याने भक्ती देवीच्या त्या दोन्ही पुत्रांना जागृत अवस्था प्राप्त होईल. कारण भक्ती देवी स्वतः म्हणते, ती तिच्या तिचं दुःख सांगत असताना ती स्वतः म्हणाली, मी तर तरुण आहे. वास्तविक माता वृद्ध असेल तरी चालेल, तिचे पुत्र तरुण पाहिजेत. परंतु इथे मात्र उलट आहे, मी तरुण आहे आणि माझे दोन्हीही पुत्र वृद्ध आहेत. त्यामुळे करुण अशी भक्ती देवीची अवस्था आहे. त्यामुळे कृपा करून तुम्हीच मला सांगा की प्रभूंनी सांगितलेलं असं ते कोणतं सत्कर्म आहे ज्याने भक्ती देवीच्या दोनही पुत्रांना चेतन अवस्था प्राप्त होईल. त्यावेळी सनकादी मुनी म्हणू लागले की अरे नारदजी, या संपूर्ण युगामध्ये, या संपूर्ण जगतामध्ये जर असं कोणतं सत्कर्म असेल ज्याने ज्ञान आणि वैराग्य जागृत अवस्थेमध्ये येतील, तर ते सत्कर्म म्हणजे वेद आणि उपनिषदांचं सार असलेला श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथात या गाथेचं अनुष्ठान, याचं यज्ञ अनुष्ठान तुम्ही करा. आणि याच यज्ञ कर्मामुळे भक्ती देवीच्या दोनही पुत्रांना जागृत अवस्था प्राप्त होईल. कारण जर वेद घोषाने सुद्धा त्यांना ते जागृत होत नाहीये, त्यांना चेतन अवस्था येत नाहीये, तर वेद उपनिषदांचं सार असलेला ही गाथा, वेद उपनिषदांची सार असलेली ही जी गाथा आहे, या गाथेच्या अनुष्ठानामुळे नक्कीच दोनही पुत्र जागृत अवस्थेला येईल. आणि हेच ते सत्कर्म आहे. नारदजी म्हणू लागले, जर हेच ते सत्कर्म आहे तर मग मी असं कोण वक्ता शोधू की ज्यांच्या मुखामधून ही गाथा किंवा ते यज्ञ अनुष्ठान सुफल होईल, संपूर्ण होईल. त्यामुळे हे सनकादी मुनिवर, तुम्हाला तर माहीत आहे, ही संपूर्ण गाथा तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे कृपा करून तुम्हीच या गाथेचं ज्ञान तुम्ही आम्हाला द्यावं, या गाथेचं दान तुम्ही आम्हाला द्यावं. आणि त्याचवेळी ठरलं सत्कर्म कोणतं करायचं, तर त्यावेळी यज्ञ अनुष्ठानाची तयारी सुरू केली गेली हरिद्वार ठिकाणी, आनंद नामक घाट. आणि त्या ठिकाणी सर्व ऋषी मुनिगण एकत्र जमले आणि सनकादी मुनींना एक उच्च आसनावर सर्व तयारी सुरू झाली. आणि एका उच्च आसनावर सनकादी मुनींना स्थान दिलं आणि त्या सनकादी मुनींकडून ही गाथा ऐकण्यासाठी जवळजवळ सर्व मुनी, सर्व ऋषी मुनी, देवता सुद्धा ही गाथा ऐकण्यासाठी तिथे उपस्थित झाले. नारदजी सुद्धा भक्ती देवीच्या दुःख निवारणासाठी तिथे ही गाथांचा अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी तिथे उपस्थित आहेत. आणि एका उच्च आसनावर सनकादी मुनींचं पूजन झालेलं आहे आणि सनकादी मुनी ही गाथा सांगायला सुरुवात करतात की हे नारदजी, ही गाथा जी तुमच्या समक्ष आज प्रस्तुत करत आहोत, ही गाथा कोणती साधी सुधी गाथा नाही आहे. ही गाथा अगदी वेद आणि उपनिषदांचं सार असलेली ही गाथा आहे. आणि या गाथेमुळेच अनेकानेक जण मुक्तीला प्राप्त झालेत. आणि ही गाथा आज मी तुमच्या समोर ठेवतो. ही गाथा ज्यांनी रचली ते वेद व्यासजी, ज्यांनी वेदांचे सुद्धा सर्वसामान्य जनतेला समजावं म्हणून वेदांचे चार भाग केले, आणि एवढं करून सुद्धा त्यांची समाधानी होत नाही म्हणून त्यांनी महाभारत सारखा महान असा ग्रंथ रचित केला. परंतु हे होऊन सुद्धा त्यांना समाधान होत नाही म्हणून खिन्न सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर खिन्न आणि उदास होऊन वेद व्यासजी बसलेले आहेत. आणि तिथे पदार्पण झालं होतं नारदजींचं. आणि नारदजी उदास बसलेल्या वेद व्यासजींना विचारलं की काय झालं. त्यावेळी वेद व्यासजी म्हणू लागले की मी महाभारत नामक ग्रंथाची जरी रचना केली तरी सुद्धा अजूनही मनामध्ये एक खालीपण जाणवते, अजूनही मन माझं संतुष्ट नाही, कुठेतरी काहीतरी बाकी आहे, अजूनही मी समाधानी नाही. त्यामुळे माझ्या मनाला आनंद होईल असं मी
महापुराण नामक ग्रंथ रचित केला. ध्यानस्थ अवस्थेमध्ये नारदजीने उपदेश केल्यानंतर वेदव्यास ध्यानस्थ झाले आणि आपल्या अंतरानुभूतीला ईश्वराच्या विविध लीलांचे दर्शन आपल्या अंतर्गटामध्ये केलं आणि त्या अंतरानुभूतीला शब्दबद्ध केलं, लेखणीबद्ध केलं आणि मग त्यानंतर जो ग्रंथ रचित झाला त्या ग्रंथाचं त्या गाथेचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. हा ग्रंथ 12 स्कंध आणि 18,000 श्लोकांचं संमिश्रण आहे. त्यामुळे हा ग्रंथ इतका महान आहे की ज्यावेळी राजा परीक्षेतला ही गाथाशी शुकदेव मुनी सांगत होते त्यावेळी देवता सुद्धा अमृत कलश घेऊन तिथे आले आणि त्यावेळी म्हणू लागले की हे ऋषीवर, आम्ही राजा परीक्षितला हे स्वर्गामृत प्रदान करतो परंतु त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला त्यांनी कथामृताचं पान आम्हाला करून द्यावं. त्यावेळी श्री सुखदेव मुनी महाराज म्हणू लागले, अरे क्व स्वधा क्व कथा लोकेच क्व काच क्व मणिर महाड, कुठे ते तुमचं स्वर्गामृत आणि कुठे महान असलेलं हे कथामृत. म्हणून देवतांना सुद्धा या गाथेला पात्र न ठरवता त्यांना सुद्धा या गाथेपासून वंचित ठेवून केवळ परीक्षितला ही गाथा आणि ऋषीमुनींना ही गाथा श्रवण करायला मिळाली अशी महान अशी ही गाथा आहे. ज्यावेळी प्रभू श्रीकृष्ण स्वधाम गमन करत होते त्यावेळी उद्धवजीने विचारलं की प्रभू तुमच्या जाण्यानंतर तुमच्या भक्तांचा मार्ग कोण प्रशस्त करेल. आणि त्यावेळी प्रभूंनी आपलं सर्व तेज एकवटलं आणि श्रीमद भागवतामध्ये समाहित केलं. म्हणून श्रीमद भागवत महापुराण ही प्रभूंची साक्षात शब्दमूर्ती आहे आणि त्याच आधाराने या गाथेला श्रवण करायचं आहे. न केवळ श्रवण करायचं आहे, ही गाथा जीवनामध्ये धारण सुद्धा करायची आहे. तुम्ही म्हणाल कसं? कारण या गाथेमधून या कोणत्याही दंतकथा किंवा या कोणत्याही काल्पनिक कथा वेदव्यासांनी रचलेल्या नाही आहेत. या प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक गाथेमध्ये एक गूढ असं रहस्य आहे. मनुष्याला काही ना काहीतरी संदेश या गाथेमधून मिळत आहे. ही गाथा इतकी आहे की ज्यांना याच्यामध्ये विज्ञानांचं विज्ञान सुद्धा लिहित आहे, सर्वतोपरी सर्व शास्त्रांचं ज्ञान या गाथेमध्ये निहित आहे अशी ही परिपूर्ण असलेली ही गाथा आहे. ज्या गाथेचं तुमच्यासमोर या गाथेचं तुमच्यासमोर प्रस्तुतीकरण केलं जात आहे, ही गाथा सर्व ऋषीमुनी जणांनी एकाग्र चित्त होऊन ऐकावी एवढीच प्रार्थना सनकादी मुनींनी केली. आणि त्यानंतर सनकादी मुनी म्हणू लागले, सनकादी मुनी अशा पद्धतीने श्रीमद भागवताचं महात्म्य वर्णन करत होते त्याचवेळी तिथे एक आश्चर्यकारक घटना घडली. ती म्हणजे तरुणावस्थेला प्राप्त झालेल्या भक्ती देवीच्या दोनही पुत्रांना जाग आली होती आणि त्या दोनही पुत्रांना घेऊन भक्ती देवी तिथे प्रकट झाली आणि प्रभूंच्या नावाचा जयघोष करू लागली.
भक्ती देवी तिथे प्रकट झाली. सर्वजण आपापसामध्ये पुजवू लागले. अरे ही इतकी महान अशी तपस्विनी आणि तिच्यासोबत असे हे तेजपुंज असलेले दोन हे पुरुष हे नक्की कोण आहेत. सर्वजण आपापसामध्ये पुजवू लागले. त्यावेळी सनकादी मुनी म्हणू लागले की ही साक्षात भक्ती देवी आहे. ईश्वराला अत्यंत प्रिय अठकारी निघे. कृपा करून आज आता तुम्हीच मला आज्ञा द्या की मी कुठे आपलं स्थान ग्रहण करू. त्यावेळी सनकादी मुनींनी भक्ती देवीला आज्ञा दिली की या भागवताच्या अर्थामधूनच तू प्रकट झालेली आहेस. त्यामुळे एकच कार्य कर की प्रभूंचे जे भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये तू तुझं स्थान ग्रहण कर. आणि त्यावेळी ऋषीमुनींची आज्ञा प्राप्त करून भक्ती देवीने भक्तांच्या हृदयामध्ये आपलं स्थान ग्रहण केलं. जशी भक्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागृत झाली सर्वजण भावविभोर झाले. आनंदाने मग्न होऊन नाचू लागले आणि ईश्वराचा गुणगान करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ असं प्रेम ते जागृत